भूमिकेला ते अर्थाने महत्त्व आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका नेमकी काय आहे, कारण अर्ज भरण्याचा दिवस आहे तर आपण अर्ज भरणार नाही हे निश्चित केलेले आहे. निश्चितपणे मुंबई महानगरपालिकेच्या या सर्व समित्यांच्या ज्या निवडणुका आहेत यामध्ये आपण जर पाहिलात तर पहिल्या टप्प्यामध्ये महापौरांच्या इलेक्शनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेला या ठिकाणी महापौर पदासाठी आम्ही साथ दिलेली आहे. त्याचप्रकारे येणाऱ्या काळामध्ये ज्या काही समित्यांच्या इलेक्शन्स राहणार आहेत त्या सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे शिवसेनेबरोबर आहे. मॅडम, आतापर्यंत उघड अशी महाविकास आघाडी महापालिकेत फारशी दिसत नव्हती, म्हणजे आता ती झाली असं समजायचं का, किंवा आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं आतापासून ही सगळी महाविकास आघाडी महापालिकेत सुद्धा झाली असं समजायचं? पक्ष नेतृत्वाच्या माध्यमातून आज राज्य सरकारमध्ये महाविकास आघाडी जे आहे हे चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी करत आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबईकरांना अपेक्षित असणारं काम करण्यासाठी आज या ठिकाणी ह्या सर्व समित्यांचे अध्यक्षांचं इलेक्शन होत आहे असं मी समजते. आणि निश्चितपणे मुंबईकरांच्या हितामध्ये जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करणार आहे. यापूर्वी विरोधकांकडनं कधी समित्यांचे फॉर्म भरले गेले नाही, दिसलेलं नाही आहे, त्यामुळे असा प्रश्न उपस्थित राहतोय की आता महापालिकेत विरोधकाची भूमिका आहे, मात्र महाविकास आघाडीच्या स्वरूपात मुंबई महानगरपालिकेने भाजपला एक युती सरकारमधला किंवा मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भाजप युतीचं काम करताना पण भाजपला पाहिलेलं आहे. कायमच ते सोयीचं राजकारण ह्या मुंबई महानगरपालिकेत करत आलेलं आहे आणि मला वाटतं फारसं काही मुंबईकर त्यांना या विषयावर साथ देणार नाही. येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे महाविकास आघाडीचं या ठिकाणी सत्ता स्थापित होणार असा मला विश्वास आहे. भाजपला रोखण्यासाठी